नमस्कार मित्रांनो, मी अंशुमन भोसले, माझ्या ट्रॅव्हलिंग विथ अंशुमन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण चालू आहोत काय डोंगर, काय झाडी, काय धबधबा, काय कोकण रेल्वे हे बघायला दादर किंवा पॅसेंजरने। चला तर मग मित्रांनो, पहिला आपण इथून रत्नागिरीला जाणार। रत्नागिरीवरून 5 ते 5:30 वाजता रत्नागिरी जेव्हा पॅसेंजर आहे त्या पॅसेंजरने आपण जाणार आहोत। संपूर्ण प्रवास 7 दिवसाचा असणार आहे, त्यामुळे आपल्याला धबधबे तसेच जंगल, बुके, झाडी, डोंगर हे सगळे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला राहा माझ्याबरोबर। तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, क्योंकि जिंदगी का सिनेमा जातो जमने में है। आता कोल्हापुरातून निघालेलो, आता आपण पोचलो आहे रत्नागिरी स्टेशनवर। पाऊस अजिबात नाही, खूप सुंदर वातावरण। माझ्या समोर दिसत आहे ते कोकण रेल्वेवरील अत्यंत सुंदर असे रत्नागिरी रेल्वे स्टेशन। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण जाणार आहोत दादर रत्नागिरी, रत्नागिरी दादर या पॅसेंजरने, जी 5:30 वाजता पहाटे इथून निघते। रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपण आता तिकीट काढलेलं आहे पनवेलचं, आणि चाललेलो आहे। सकाळचे 4:15 वाजले आहेत पहाटेचे। गाडी किती नंबरला येते काही कल्पना नाही, बघू आपण। सुंदर रेल्वे स्टेशन, ही कुत्री कशी बसलेली आहेत मस्त पैकी। रत्नागिरी स्टेशन हे एस्केलेटर आपण पाहू शकता, सरकता जेना चला मित्रांनो आपण एस्केलेटरवर आपण जाऊ। तर पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि आपण पाहू शकता रत्नागिरी स्टेशन। पावसाने थोडी उघडीप दिली आहे, नुकतीच मंगळूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस गेली मी खाली येत असतानाच, त्यामुळे मला शूटिंग घ्यायला जमलं नाही। तर आपण रत्नागिरी दिवा पॅसेंजरची वाट बघत आहोत, इथूनच गाडी सुटत असल्यामुळे त्याच्यामध्ये
अतिरिक्त जो आपले सिंगर चहा वगैरे काहीच नाही आहे, बघू चहाचं काय सोय होत्या काय। कोकण रेल्वे क्रेन आहे, मेंटेनन्सचे मटेरियल घेऊन प्रत्येकाने लहानपणी झुकझुक झुकझुक आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे गाणे लहानपणी म्हणलेच असेल। मित्रांनो 1998 आधी कोकणात यायचं म्हटलं की बसशिवाय पर्याय नव्हता, कारण गणपतीला व होळीला किंवा बाकीच्या सणाला जर यायचे म्हटले तर रस्त्याशिवाय पर्याय नव्हता, तोही वळणावळणाचा, त्यामुळे प्रचंड वेळ लागायचा आणि त्यामुळे माणसांचे प्रचंड हाल व्हायचे। अशा वेळा कोकणातील सर्व लोकांना असे वाटायचे की सगळीकडे रेल्वे आहे परंतु आपल्याकडे रेल्वे कधी येणार, त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला ते कोकणाचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै, तसेच मधु दंडवतेजी याचबरोबर जॉर्ज फर्नांडिस यांनी ही कोकण रेल्वे पूर्ण करण्याचा चंगच बांधला व हे स्वप्न सत्यात साकारले। आणि 26 जानेवारी 1998 रोजी मुंबईतून कोकणासाठी पहिली रेल्वे धावली व तमाम कोकणवासियांचे रेल्वेतून आपल्या घरी यायचे स्वप्न साकार झाले। मित्रांनो कोकण रेल्वेची ही जी काय सुरुवात आहे ती काय सहजासहजी शक्य झालेली नाही किंवा लगेच प्रत्यक्षात अंमलात आलेली नाही, याच्यासाठी खूप कष्ट घेतले, खूपच सर्वे खूप वेळा सर्वे झालेला आहे। प्रथम ही संकल्पना मांडली ती नाथ पै, मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस या कोकणातील सुपुत्रांनी 1967 साली दिवा ते पनवेल हा मार्ग सुरू करण्यात आला, नंतर तो मार्ग 1986 रोह्यापर्यंत वाढवण्यात आला। ऑक्टोबर 1984 साली कोकण रेल्वे या मार्गाच्या सर्वेला प्रारंभ झाला व 1988 साली या मार्गाचा सर्वे हा मंत्रिमंडळाला सादर करण्यात आला। या रेल्वे मार्गाचे नाव हे कोकण रेल्वे असे ठेवण्यात आले। मित्रांनो ह्या सर्व मार्गाची मार्ग उभारण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली व त्याची जबाबदारी ही ई श्रीधरन यांच्यासारख्या मोठ्या माणसाकडे देण्यात आली की ज्यांना या क्षेत्रातील भरपूर अनुभव होता। मित्रांनो या मार्गावर असणारे प्रचंड बोगदे हे खणण्यासाठी खास स्वीडनवरून हायड्रॉलिक डिगिंग टनेल सिस्टीम ही मागवण्यात आलेली। या मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा हा 6.5 किलोमीटरचा आहे, तो रत्नागिरीजवळील करबुडे या गावाजवळ आहे। सर्वाधिक लांबीचा जवळपास 2.5 किलोमीटर लांबीचा पूल हा होन्नावर नजीक शरावती नदीजवळ नदीवर आहे। या मार्गावरील सर्वात मोठा पूल हा पानवल नदीवर जाय जे रत्नागिरीजवळ आहे, तब्बल 65 मीटर उंचीचे पिलर आहेत, त्याची लांबी कुतुब मिनारपेक्षाही जास्त आहे। 15 सप्टेंबर 1990 रोजी रोहा येथे कोकण रेल्वे या रेल्वे मार्गाचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला व 26 जानेवारी 1998 रोजी या मार्गावरून पहिली रेल्वे धावली। आता या मार्गाबद्दल थोडंसं जाणून घेऊया। कोकण रेल्वे या संपूर्ण मार्गाची लांबी ही 741 किलोमीटर आहे, महाराष्ट्रातील लांबी ही 382 किलोमीटर आहे। हा मार्ग महाराष्ट्र कर्नाटक व गोवा या राज्यातून जातो। रोहा ते मेंगलोर या मार्गावर 59 स्थानके आहेत। अशा ह्या अशा संपन्न अशा कोकण रेल्वेच्या मार्गावर आपण आज रत्नागिरी ते दी पनवेल हा प्रवास करणार आहोत। 5:30 आपली पहिली गाडी आहे, तर आपण रत्नागिरी ह्या स्टेशनवरती आहोत।
चला तर मग गाडीची वाट बघतोय आणि शेवटी बहुप्रतीक्षित अशी रत्नागिरी दिवा पॅसेंजर आलेली आहे। बंद है यार। सकाळचे 5:15 वाजले आहेत आणि ही मंगलोर एक्सप्रेस मुंबई मंगलोर WDP 4D ड्यूअल कॅब तिरुवनंतपुरम वेरावळ म्हणजे ही वेरावळवरून तिरुवनंतपुरम केरळला चाललेली आहे। सगळी LHB कोच आहेत। मित्रांनो माझ्या पाठीमागे जे येत आहे ते इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे। हेच हे आता आमच्या सादर जेव्हा या गाडीला लागणार तुम्ही पाहू शकता। WCAM 2 या इंजिनच्या मॉडेलचं नाव आहे। W फॉर वाईड म्हणजे ब्रॉडकास्टसाठी वापरणारं। CA म्हणजे अल्टरनेटिव्ह किंवा DC AC-DC करंटवरती ड्युअल मोड ऑफ ॲक्शन असणारं। M म्हणजे मिक्स्ड जनरेशन 2 जनरेशनचं। हे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स येथे मॅन्युफॅक्चर झालेलं कल्याण शेडचं इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे। WCAM 2 नंबर आहे 21866। आपण बघू शकता LHB कोच आहे। गाडी मोकळीच आहे। पहिल्याच डब्यात बसलो आहे मी। आपण पाहू शकता फॅन दिलेले आहे। इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट पण आहेत। लगेच अडकण्यासाठी आहेत। तिथं वर बर्थ आहेत। सवारी डिब्बा इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई July 2021 मॅन्युफॅक्चरिंग आहे। वॉश बेसिन दिलेलं आहे। असा सुंदर एकदम फायर एक्स्टिंग्विशर पण आहे। असा हा सुंदर असा हा LHB कोच जनरल दादर जेव्हा पॅसेंजरचा। मित्रांनो सकाळचे 6 वाजून गेले आहे आणि आता आपण आहोत अजून रत्नागिरी स्टेशनवरच आहे। काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे जरा गाडी आपली लेट झालेली आहे। आपण गाडी पाहू शकता। समोर कंट्रोल केबिन आहे। इकडं मालगाड्या आहेत। ही आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 रत्नागिरी। टोटल 6 ट्रॅक आहेत। 6 ट्रॅकमध्ये 3 हे प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यावरून पॅसेंजर आणि एक्सप्रेस हे ये जा करतात। बाकीचे 3 ट्रॅक आहेत ते मालगाड्या आणि बाकीच्या ह्यासाठी आहेत। 3 प्लॅटफॉर्म आहेत रत्नागिरीमध्ये।
कोकण रेल्वे मार्गावरचं सगळ्यात मोठं स्टेशन आपण म्हणू शकतो याला। इथे प्रत्येक गाडीला थांबा आहे, ज्यामध्ये राजधानी, दुरंतो, तेजस, याचबरोबर डबल डेकर, प्रत्येक गाडीला इथे थांबा आहे। हे रत्नागिरी पास शहरापासून जवळपास 6 किलोमीटरवर आहे, रत्नागिरी कोल्हापूर रोडवर रत्नागिरी स्टेशन। अशा तऱ्हेने आपली गाडी सुरुवात झाली आहे। सव्वा सहा वाजता, 5:30 गाडी, 6:15 वाजता आपण निघालो आहो। हे आहे इलेक्ट्रिक लोको, VAP 7। ओव्हरहेड वायर, OHD ओव्हरहेड वायर चेक करायचे, छोटस इंजिन। सवारी डिब्बा, अनुरक्षण सीट, कोकण रेल रत्नागिरी। संपूर्ण ट्रॅक हा इलेक्ट्रिक झालेला आहे, इलेक्ट्रिफाईड म्हणू आपण त्याला, त्यामुळं आपल्या गाडीला इलेक्ट्रिक लोको जोडले आहे। WCAM 2 जनरेशनचं एका सुंदर प्रवासाची सुरुवात करूया। रत्नागिरी टू आपटा, रत्नागिरी पनवेलजवळ रत्नागिरी दिवा या ट्रेनचा दुसरा रेक। भाडे आकारले जाते, कारण 250 किलोमीटरपेक्षा जास्त ज्या पॅसेंजर धावतात त्या एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट केले आहेत त्याचे भाडे, व त्याचे काही स्टॉप वगैरेसुद्धा आहेत। हे पहा आपण, हे साईडची भिंत कशी कोसळली आहे पावसाने आपण पाहू शकता। सुरुवात झालेली आहे सुंदर लोकेशनला।
पहिला स्टॉप गाडीचा 5 मिनिटात, 1 मिनिटाचा स्टॉप आहे इथे. ही मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकणकन एक्सप्रेस बोकी ते क्रॉसिंग मडगावला आज लेट आहे गाडी. 5:15 टायमिंग आहे इथलं रत्नागिरीमधलं जनरल कोच. ही सुद्धा LHB न युक्त अशी गाडी आहे LHB कोचेसने. गर्दी बघा आपण जनरल कोचमधली. गाडी बऱ्यापैकी इथे रत्नागिरीत मोकळी होते. जनरेटर व्हॅन पण कन्या मार्गावरील सगळ्यात मोठा बोगदा. 6 किलोमीटरचा कर्बोडे होता. मारलेले आहे दगडांना. रॉक कटिंगला उशी स्टेशन आपला दुसरा स्टॉप आलेला आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी रात्रंदिवस असा ट्रॅकची पाहणी याचा मेंटेनन्स करत असतात. त्यामुळेच सर्वसामान्य माणूस हा सुखाने प्रवास करू शकतो. दिवस रात्र डोळ्यात तेल घालून रेल्वे मार्गाची तपासणी करत असतात. दुसरा स्टॉप आपला गेलेला आहे उक्षी. जिंदगी का असली मजा तो घूमने में है, हे मी का म्हणत असतो याचं कारण आहे हा रेल्वे प्रवास कोकण रेल्वेचा. नदीवरील पूल सुंदर. निसर्गानं कोकणाला भरभरून जे वरदान दिलं आहे तेच आपण पाहत आहोत. गड नदीवरील पूल आपण नुकताच पार केला.
आपण पोचलो आहोत. हे आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन, आपण पाहू शकता. 2 प्लॅटफॉर्म आहेत, टोटल 3 ट्रॅक आहेत, 2 प्लॅटफॉर्म आहेत, पाहू शकता आपण. संगमेश्वर रोड ईश्वर स्टेशनवरून गाडी डिपार्ट झाली आहे, सुटली आहे गाडी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. जवळपास 45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. रत्नागिरी संगमेश्वर एका तासामध्ये गाडी कवर केली. हा रत्नागिरीपासून तिसरा स्टॉप आहे. पहिला भोके, त्यानंतर उक्षी, त्यानंतर संगमेश्वर रोड. इथूनच थोडंसं पुढे मुंबई गोवा रोड ट्रॅकला खाली क्रॉस होतो. संगमेश्वर येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना इथेच मुकर्रबखानाने ते पकडले. ते इथेच कसबा येते. इथून 1-2-3-4 किलोमीटरवरती ते ठिकाण आहे. तो देसायांचा वाडा आता तो पडलेला आहे, परंतु त्याच्या अवशेषा जो शिल्लक आहे तिथे ऐतिहासिक महत्त्व आहे या ठिकाणाला. मुंबई गोवा रस्ता हा मुंबईकडे गेलेला. हेच तर आयुष्य आहे मित्रांनो. नवनवीन ठिकाणं पाहणं, त्याचा आनंद घेणं, निसर्गाच्या सोबत राहणं, निसर्गाच्या जवळ राहणं, हेच आयुष्य आहे. क्रॉसिंग आहे इथे चा लोको आहे, लोको डबल लोको आहे. गाडी आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. गाड्या जवळपास 1/4-2 तास लेट चालत आहेत. पावसाळा असल्यामुळे स्पीड पण कमी आहे गाड्यांचं. दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आपण पाहत आहात. क्रॉसिंग होत आहे.
कडवई स्टेशन वर कडवैया सर हाय गाड़ी खाली ने मोकळच आहे हां मोकळीच आहे गाड़ी हो गाड़ी मोकळी कडवई स्टेशन हे मी त्यावेळी 15 वर्षापूर्वी होतो त्यावेळी ही स्टेशन नव्हतं आता नवीनच झालेलं आहे कडवई नाऊन उत्तर एक्सप्रेस पण सुटलेली आहे आणि आपली गाडी पण डिपार्ट होत आहे सुटत आहे आपली गाडी की पहा भाताची छोटी छोटी शेत पावसाळी वातावरण झालेलं आहे स्टेशन 15 वर्षापूर्वी ज्यावेळी नव्हतं हे बहुतेक हे नवीन झालेलं आहे खूप नवीन स्टेशन या रोडवरती झालेले आहेत मित्रांनो आरवली रोड भूक लागली आहे त्यामुळं चहा वगैरे काय घेतलेला नाही भेळच घेतली डायरेक्ट साहेब आलेले आहेत सकाळी सुंदरशी भेळ करून दिलेली आहे तर आता मी ट्राय करणार ही भेळ मस्त बारीक शेव वगैरे घालून कांदा वगैरे असे चरचरीत भेळ सकाळची आहे पावण्यात वाजले आहे आणि सकाळी काहीच नाश्ता केलेला नाही गाडी निघाल्यामुळे भेळ आलेली आहे आणि आता जरा मस्तपैकी भेळ घेतलेले चला तर मग मस्त टेस्ट करू आपण स्वर्ग जर कुठे असेल तर शपथ शास्त्री नदी आहे ही त्याच्यावरचा हा लांब लचक पूल आहे आणि आपण धुके पाहू शकता धुक्याने जवळपास संपूर्ण परिसरावाशी चादरच हातरली आहे आणि आपण चाललो आहोत दादर दिवा पॅसेंजरने सकाळचे 7:45 मी का म्हणत असतो जिंदगी का असली मजा तो घुमने में हे हा हे दृश्य हे निसर्ग सौंदर्य पाहून आपल्याला समजले असेलच सावर्डा स्टेशन येथे आपण आलो आहोत एक मोठी बाजारपेठ तसेच शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते सावर्डा सावर्डा स्टेशन आपण सोडलेला आहे आता पुढचा स्टॉप आहे आपला चिपळूण सावर्डा मुंबई गोवा महामार्ग चिपळूण जवळील पावसानं सुंदर उघडीप दिलेली आहे त्यामुळे आपल्याला
शूटिंग घ्यायला जमत आहे, नाहीतर तार लावून बसायची पाळी आली असती. उघडझाप चालू आहे त्यामुळे आपल्याला कामथे आला. आता कामथे तो हायवे कामथेनंतर चिपळूण होतो आपण कामथे कुमदार स्टेशन. Thank you.
माटुंगरोंडला पण पौराणिक वारसा आहे। येथे हे श्री क्षेत्र परशुराम यांचे मंदिर आहे। मुंबई गोवा महामार्गावरतीच इथून एक दोन तीन तीन चार किलोमीटरवरती आहे। लोटे परशुराम घाटामध्येच अत्यंत पुरातन असे ते मंदिर। चिपळूण स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती गेला व येथेही पाच ट्रॅक आहेत, त्यामधील तीन हे प्लॅटफॉर्म आहेत। चिपळूण सुंदर लोकेशन, एकदम संत पाणी, संत म्हणजे स्तब्ध झालेलं पाणी, एकही त्याच्यावरती सुंदर सुंदर स्टॉप आहे जो अंजनारीचा आहे। निसर्गरम्य वातावरणातील सुंदर स्टेशन ट्रेन थांबले आहे, क्रॉसिंग आहे, इथे गुड्स ट्रेन आहे। भारतात पहिली रोरो सेवा ही कोकण रेल्वे या मार्गावर सुरू झाली। डायरेक्ट माल भरलेला ट्रकच ट्रेनच्या मालवाहक याच्यात चढवला जातो। ही कोलाड पेनजवळील कोलाड येथून ही सेवा मेंगलोरपर्यंत आहे आणि केरळपर्यंतही वाढवली आहे। हे त्याचे मुंबई आहे निसर्गाच्या सान्निध्यात असणार। प्लॅटफॉर्मवरती आपण पाहू शकता पावसामुळे कसं गवत आणि अंजनीवरून आपण डिपार्ट झालो आहोत। आपली ट्रेन डिपार्ट झाली आहे। हे आहे रोरो रेल्वेच्या रोरो सेवेचा हा मोकळा ट्रॅक।
ह्याच्यावरतीच मालाने भरलेली गाडी चढवली जाते. आपण पुढे पाहू शकता. स्टेशन 8:35 झाले आहेत. आपण खेडला पोचलेलो आहोत. फुल्ल गर्दी आहे गाडीला. एक मिनिटाचा स्टॉप आहे खेडला. खेडमधून लगेच निघाली. हा वरून गेला आहे तो मुंबई गोवा महामार्ग. स्टेशन जवळूनच गेला आहे. जगबुडी नदी खेडला जे कायमसारखा पूर असतो ती
ब्यूटीफुल सुंदर स्थित तो मुंबई गोवा महामार्ग निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस विन्नेरे डिपार्चर
करंजाडीवरून डिपार्चर झालेलं आहे आपल्या गाडीचं. पाऊस चालू झालेला आहे करंजाड स्टेशनच्या पुढे. वीर स्टेशन आलेलं आहे सुट्टी वामनेनंतर. दिवा सावंतवाडी पॅसेंजर क्रॉसिंग आहे, क्रॉसिंग आहे वाटतं इथं. हेच की हे थांबले ना भाई, नाही ही आपली थांबणार की आता शनिवार रविवार गर्दी ना जास्त आता. एलएसबी कोच वीर स्टेशन रायगड जिल्ह्यात प्रवेश केला आहे गाडीने आपल्या. रत्नागिरी दिवा पॅसेंजर सकाळचे 10 वाजले आहेत. वीरवरून आपली गाडी डिपार्ट झाली आहे. सुंदर वातावरण, आजूबाजूला डोंगर रांगा आपण पाहू शकता. विलाय कुरमुरा भेल भेल वीर स्टेशन. गोरेगाव रोडला
स्टेशन हा अजून 16 मिनिटे झालेले आहे. मांडवी एक्सप्रेस क्रॉसिंग आहे माणगावला, मुंबई ते मडगाव मांडवी एक्सप्रेस. पोलाड स्टेशन 1, 2, 3, 4, 5 ट्रैक प्लैटफॉर्म 2. पोलाड बरसात चालू झालेली आहे आणि आपण एका दुसऱ्या स्टेशनवरती एंट्री करत आहोत. स्टेशनचं नाव आहे कोलाड. कोलाडमध्ये आपण एंट्री करत आहोत कोकण रेल्वेच्या इंदापूरनंतर. कोलाड येथेच रेल्वेचा रोरो सेवेचा प्लॅटफॉर्म येथेच आहे. येथेच ते मालानं भरले ट्रक आहेत ते त्या रेल्वेच्या चढवले जातात रेल्वेच्या प्लेनेजामध्ये. तिथूनच बेंगळूरपर्यंत याची वाहतूक होते. म्हणजे हे महत्त्वपूर्ण आहे हे कोलाड स्टेशन.
झाला आहे। इथे केमिकल फॅक्टरीज भरपूर प्रमाणात आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 सप्टेंबर 1990 रोजी येथेच कोकण रेल्वेच्या कामाचा पायाभरणी समारंभ पार पडला। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ई श्रीधरन त्यावेळेला इथे उपस्थित होते। इथूनच रोहा ते मेंगळूरजवळ खोकूर येथे सुद्धा हा 741 किलोमीटरचा हा मार्ग आहे कोकण रेल्वे। रोहा येथे 10:57 आगमन झाले आहे। इथूनच कोकण रेल्वेला प्रारंभ होतो रोहा ते मेंगळूर। तब्बल 746 किलोमीटरच्या अंतराचा मार्ग आहे हा। रोहे नागोठणे रोहानंतर नागोठणे आलेला आहे। स्थिती घेऊन पडलेला आहे पावसाच्या मोठ्या सरीनंतर।
जीते जीते स्टेशन जीते 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 स्टेशन आलेला आहे आणि याच्यानंतर आपला शेवटचा स्टॉप असणार आहे आपटा. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ, काय झाडी काय डोंगर काय रे कोकण रेल्वे काय धबधबा. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्योंकि जिंदगी का असली मजा तो घूमने में है.